छोटासा बिझनेस असायचा, छोटंसं ते कलिंगड विकणं असायचं, तेव्हा पैसे व्यवहार कोणाकडे असायचा? दोघांकडे पण. नाही नाही, समजा 10 कलिंगड विकली तर येणारे पैसे ते स्वतःकडे ठेवायचे का तुमच्याकडे द्यायचे? माझ्याकडे द्यायचे सुरुवातीला. हे किती वर्षापर्यंत देत होते? अजूनपर्यंत देतात. फायदा साव्यात स्वतःकडे ठेवले आहेत, कळलं पासपोर्ट का नाही झाला अजून. छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या 18 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्रातीलच नाही तर जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय तिथे आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळते. गेल्या 18 वर्षांपासून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते आदेश बांदेकर करतात. आता या कार्यक्रमाबद्दल एक नवी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लवकरच होम मिनिस्टरचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महामिनिस्टर असं या नव्या पर्वाचं नाव आहे. नुकताच असा एक प्रोमो समोर आलाय. पण या नव्या पर्वामुळे आदेशांची खरी होम मिनिस्टर म्हणजेच त्यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या मात्र त्यांच्यावर रुसल्यात. पहा का बरं सुचित्रा आदेशांच्यावर रुसल्यात. ते किलोमीटरचा प्रवास, हजारो गाव, हजारो घर, 18 वर्ष, 5,500 पैठण्या, पण त्यातली एकही पैठणी मला नेणं तुला द्यावीशी वाटली. आणि आता तर काय, महामिनिस्टर घेऊन जाणार 11 लाखाची पैठणी. तू बॅग भरायला सांग मला तुझी, भरते का बघ. सुचित्रा जरी आदेशांच्यावर रुसल्या असल्या तरीही इतर गृहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या पर्वाबाबत आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या नव्या पर्वात आता कोणत्याही एका गृहिणीला तब्बल 11 लाख रुपयांची पैठणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच जण या नव्या पर्वासाठी खूपच उत्सुक आहेत. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून आदेश हे घराघरात पोहोचले. पाहता पाहता आदेश बांदेकर हे सगळ्यांचेच लाडके आदेश भाऊजी झाले. महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन आदेश भाऊजींनी गृहलक्ष्मींचा सन्मान करताना या कार्यक्रमात दिसून येतात. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली आहे. बसच्या आधी येऊन उभं राहणं, तुमचं तिथे टंगळ मंगळ करणं, घरात कोणाला डाऊट नाही आला? आलेलं ना मम्मीला. तुम्हाला काय कसा काय डाऊट आला होता? हे दोघं बोलायची ना तेव्हा मला डाऊट आला की वर्ष तू काय बोलते, नाही नाही असं असं आहे. ते वर्षानुवर्ष बोलत होते, पण तेव्हा दिसलं नाही ना मला. एक दिवस दिसलं तेव्हा मी तिला विचारलं. काय आईने विचारलं तेव्हा टेन्शन नाही आलं? नाही टेन्शन असं नाही. नॉर्मली यांचं दुकान आहे तिकडे स्टॉपवर. बरं, दुकान पण आहे तिकडे, म्हणजे आपण काहीतरी परचेस करायला वगैरे चणे घ्या किंवा काय लहानपणी असं जायचं दुकानामध्ये. ते रिझन होत तिकडे जाण्याचं रिझन. लग्न ठरण्यासाठी दुकानावर चणे घ्यायचे. चणे घ्यायचे, यायचे ते आमच्या घरी. हो का? हो यायचे बघायला हिला. तर मग या नव्या पर्वासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.